मी रवी गावडे, माझे मुख्याध्यापक. आज आजपासून जसंची त्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत 10वीच्या, ते योग्य आहे कारण मुलांच्यावर मोठा ताण होता आणि तसं पालकांवरही मोठा ताण होता आणि पुढे ढकलल्या तर केव्हा घेणार, कारण कोरोनाचं संकट हे चालूच राहणार आहे आणि ते केव्हा संपेल सांगता येईल. सध्या परिस्थिती चांगली आहे कारण गोव्यात तसं सामाजिक हे झालेलं नाही, त्यामुळे बाहेरचे जे कोण आलेले आहेत त्यांच्यात फक्त हे आणि ते विलगीकरण करून सेपरेट ठेवलेलं आहे, त्यामुळे समाज प्रसार हा करण्याचा गोव्यात अजिबात झालेला नाही. आणि काही जणांचे मतं होतं पण तो कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तो योग्य निर्णय दिलेला आहे आणि त्यामुळे मुलांचा आणि पालकांचा जे ताण आहे तो दूर होईल. आपले जे हात असतात ते 20 सेकंड सारखे रब करून चोळटा आणि मागीर तेंका वन बाय वन आम्ही त्या ब्लॉकांनी व्हरता. भितर सरताना थर्मल गनाचो वापर करून त्यांचे टेम्परेचर आम्ही चेक करता. इनकेस जर टेम्परेचर वाढलेले दिसले त्याचे जाल्यार इमिजिएट मेडिकल हेल्प घेऊन खातीर आमची यंत्रणा सज्ज असा. त्याच्या खातीर आम्ही 3 व्हॉलंटियर्स नेमलेले असा आणि ते त्याच कामा खातीर. पण अजूनपर्यंत आतापर्यंत जितले भुरगे आले त्यांचं टेम्परेचर हो 36 पॉईंट समथिंग इतकंच मिळालं असा, कोणाचं हाय मिळूक ना. आणि भुरग्यांच्या मनार आणि पालकांच्या मनार जे आतापर्यंत दडपण असले की केन्ना परीक्षा जातली, केन्ना जातली की ना, हे जे दडपण असले ते आज पूर्णपणे भुरगे त्या दडपणा सकलसून मुक्त झाले असा. आणि हंगा ह्या सेंटरात ही एक्झाम ही भुरग्यांची जी असा ती एन्जॉयेबल आणि स्ट्रेस फ्री असतली ह्याची हा पूर्ण काळजी घेतले. 133 आयजूच का मागे फाल्या बिन शनिवारच्या 133 भुरगे असतात आमच्याकडे. केरी न्यू इंग्लिश स्कूल, मागीर पालिये आयडियल स्कूल, हरमल माउंट कार्मेल आणि आम्ही हरमल पंचक्रोशी असे 4 शाळांचे भुरगे असतात. तुमचे काय भुरगे महाराष्ट्रात इवन महाराष्ट्रात बॉर्डर तुमचे कसे केले? आमचे 10 भुरगे हे महाराष्ट्र गोवा बॉर्डरीचेर असतात. सो गोवा बॉर्डर त्यांच्या खातीर एक सेंटर थंय उभे केल्ले असा. त्या सेंटराक डेप्युटी कंडक्टर नेमलेलो असा, 2 सुपरवायझर्स नेमलेले असा त्याच साईडचे. आणि हंगाच्यान आम्ही जे मटेरियल असा म्हणजे जे हँड सॅनिटायझर असत किंवा गन असतात, थर्मल गन असतात, क्वेश्चन पेपर असतात, हे सगळे त्या बॉर्डरी वरून आम्ही एक ऑथोराईज केलेलो असा पर्सन, डेप्युटी कलेक्टराची आमकां परमिशन घेतलेली असा आणि तो फक्त बॉर्डरी वरून दिलो, ते सायडीन तो येऊन कलेक्ट करतो. तसेच पेपर झालं की तो आन्सर पेपर हे सायडीन दिलो आम्ही ते वरून सबमिट करतो. तुमच्या स्कॉलर टीचर त्या सायडीन आमचे एक्स हेडमास्टर आमच्या स्कुलाचे पहिले हेडमास्टर असले मिस्टर नारायण राणे, त्यांना डेप्युटी कंडक्टर म्हणून चार्ज दिला. एस एस सी बोर्डाची एक्झाम पहिला जो माद्रे सेंटर असा तो पेपर असा तो हॉर्टिकल्चर आणि पहिलीच हंगा हरमल पंचक्रोशी हायस्कूल असा सब सेंटर स्टार्ट झालेलं असा. हंगा आम्ही सगळी जी तयारी असा सोशल डिस्टन्स मेंटेन केलेलं असा, सॅनिटायझर लागलं असा, सगळ्या भुरग्यांची बऱ्यापैकी इवन गन जे असा त्याचे टेम्परेचर सगळे नॉर्मल असा, बऱ्यापैकी आम्ही एक्झाम स्टार्ट केलेली असा.